नांदेड़ में अश्लील फोटो निकालकर अत्याचार करने वाले फर्जी डॉक्टर को पुलिस ने गिरफ्तार किया है जी हाँ डॉक्टर ने युवती को बेहोश कर उसके साथ अत्याचार किया और अश्लील फोटोज निकाले नांदेड़ जिले के किनवट शिवनी के एक डॉक्टर के पास इलाज के लिए गए 21 वर्षीय युवती को बेहोशी की दवा देकर फर्जी डॉक्टर द्वारा उस पर अत्याचार कर अश्लील फोटो निकाले गए बल्कि फोटो समाज में वायरल करने की भी धमकी डॉक्टर ने दी पुलिस ने इस मामले में फर्जी डॉक्टर को गिरफ्तार किया और कार्रवाई की पर पुलिस थाने ठाणेने अत्याचार का मामला दर्ज किया गया एक एकवीस वर्षाच्या तरुणी राहणार शिवनी येथील पोलीस स्टेशन येण पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की आमच्याकडे भाड्याने राहणारा नामे नवकुमार नारायण मंडळ डॉक्टर याने गुंगीचे औषध देऊन वारंवार माझ्यावर शारीरिक संबंध ठेवले व अत्याचार केला आहे व त्या संबंधाने माझे व्हिडिओ फोटो मोबाईलमध्ये ठेवला असून मला वारंवार धमक्या देत होता की त्या मला शारीरिक संबंध न ठेवू दिल्यास मी व्हायरल करेल तुझ्या वडिलाला जीवाने मारेल आईला जीवाने मारेल अशी धमकी दिली होती त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन इस्लापूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बारा ऑब्लिक एकवीस कलम तीनशे शहात्तर दोन यन ई पाचशे सहा पाचशे चार भादुईप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सध्या आरोपी फरार असून शोध घेणे सुरू आहे इस मामले से गुस्सा आहे समाज के ने फर्जी डॉक्टर को कडीसे कडी सजा देने की मांग की वैद्यकीय क्षेत्राच्या आडून अशा प्रकारचं असलेल कर्तव्य अनेक ग्रामीण भागामध्ये सुरू आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून अशा पद्धतीचं काम या ठिकाणी झालं आहे असं माझं मत आहे या दृष्टिकोनातून आज जे काही पोलिसांच्या वतीने पाऊल उचललेलं आहे आरोपीला अटक केलेली आहे याबद्दल पोलिस प्रशासनाचं मी तर अभिनंदन करेनच परंतु याही पुढे जाऊन या आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई कारवाई करून त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये साक्षी पुरावे सादर करून त्याला फास्ट कोर्टच्या न्यायालयामार्फत त्याला ताबडतोब गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे